मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावामध्ये आपण सध्या आलेलो आहे. येथे वर्षभर टँकर लागतो अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे येथील ग्रामस्थांनाही पाण्यासाठी टँकरचीच वाट पाहावी लागते. पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण आहे. काय वाटतं तुला, या पाणी नाही तर तुम्ही आता तू एक एवढा शिकलेला मुलगा आहे, पाण्यामुळे तुझा किती वेळ जातो, काय तुला काय वाटतं पाण्याबद्दल? पाण्यामुळे पाणी जर आलं तर कॉलेज बंदच करावं लागतं डायरेक्ट. कॉलेजला जाणं बंद होतं डायरेक्ट पाणी जरी आलं तर. असं माहिती पडलं का टँकर येणार आहे असं तर कॉलेजला जायचं, कॉलेजचं पण नुकसान होतं भरपूर प्रमाणात. शिक्षण काय झालं? माझं बीएससी झालं. पावसाळा चालू झालाय हल्ली तरी सुद्धा आमच्या गावात पाणी आलेलं नाहीये. उन्हाळ्यापासून आमच्या गावात असंच हाल सोचावी लागताय. जसं पण टँकर आलंय, टँकरवर लोक धावधुडीने पाणी वाहताय, पावने वाहताय, पण त्यांना पाणी पुरेसं पडत नाहीये. टँकरांनीही त्यांची पाण्याची तहान भागत नाहीये. लोकांना हँडपंपवर जायला सुद्धा हँडपंप पण चालू नाहीये. हँडपंपला सुद्धा पाणी नाही, जमिनीत पाणीच नाहीये. टँकर आले तरी सुद्धा लोक इकडून तिकडून धावपळीने पाणी वाहत आहे. पाणी कसं पुरावं, कसं त्याची विल्हेवाट करावी हेच लोकांना कळत नाहीये सध्याला. ते आंघोळीला पाणी कसं यूज करावं आणि त्यानंतर कपडे धुणे वगैरे ह्यासाठी कुठे जावे पाण्यासाठी हेच लोकांना कळत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, पावसाळा सुरू झालाय तरी सुद्धा आमच्या गावात थोडं सुद्धा पाणी पडलेलं नाहीये. त्यानंतर हे टँकर येऊन सुद्धा आता एवढी गर्दी जमलेली आहे. ते टँकर फक्त एवढ्या गावाला पुरेल असा अंदाज सुद्धा नाहीये. काय परिस्थिती गावात? परिस्थिती म्हणजे भयानक गंभीर परिस्थिती आहे. आणि जवळजवळ 15 दिवसात हे टँकर येते आणि टँकर येणार आहे असं माहीत पडलं ना सरी पब्लिक भुकी तिशी काम उद्योग सोडून जे कॉलेजचे पोरं शाळेचे पोरं समजा इथे असं जातीनं उभं राहावं लागते. आणि काही टायमाला येतं, काही टायमाला येत नाही, येतं म्हणून अशी बेकार कमी म्हणजे इतकी परिस्थिती बेकार ते गाव वंचित होण्यासारखी. आता पाणी आलेले पाणी म्हणून सोडून गेलेले आहे. जायचीच परिस्थिती अजून तरी नाही गेली, पण आता जाण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. गावाबाहेर काही किती लोक राहतात? असे बरेचसेच लोक राहतात आमचे. आणि जर पाणी नाही आलं तर पर्याय व्यवस्था काहीच नाही. मग कुठून तरी मालेगावहून एखाद्या रिक्षावर ड्रम ठेवायचा, त्याला भाडे द्यायचं, किंवा एक निमगावचे 2-3 टँकरवाले आहेत त्यांना 50 रुपये 60 रुपये ज्या टँकरचं भाडं देऊन ते टँक भरावं लागतात. काही टायमाला टँकर किती दिवसातून येतो? आता 15 दिवस होऊन जातो, 15-16 दिवसात टँकर. कमी पडलं तर तुम्ही करता काय? मग करता हेच परिस्थिती नाही. इतकं काही हे काही हे काही. आणि शेतीचं एकूणच परिस्थिती काय? शेतीचं म्हणजे 2 वर्षापासून 0 मध्ये असं समजा. तुम्ही डबल मागच्या वर्षी डबल पेरणी करून 0 झालेले. गावात हातपंप वगैरे पंप त्यांना पाणीच नाही. कुठे शिवारात सुद्धा पाणी नाही. एवढ्या शिवारात फिरा तुम्ही कुठेही पाणी नाही. शेतीचं उत्पन्न काय? काहीच नाही. बाजरी गहू कुठलं काही नाही. आता तुम्ही म्हणत 2 वर्षापासून 0 आहे. काही चारा सुद्धा नाही. एवढा चारावाल डबल पेर करून नास्तिक झाले. जनावरांची परीक्षा मग या टँकरवर टाकतात का इकत आणून हे काही ते काही. आणि मागून चारा लांबच्या लांब इकत आणून आतापर्यंत पोचले कसे तरी. पण आता डोर सुद्धा सोडायची पाळी आलेली. किती पशुधन किती गावात? पशुजन भरपूर आहे. आमचं गाव म्हणजे नंबर 1 आघाडीवरच लागलेले पशुजनाला. अशी परिस्थिती किती दिवस वर्षापासून? हाई जवळ 2-3 तिसऱ्या वर्षी बरं गेलं, पण 2 वर्षापासून जास्ती गंभीर. चालू वर्षी इतकी गंभीर गेलं तर म्हणजे कुठंच पाणीच नाही भेटत. चारा नाही, पाणी नाही.